सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम। नालंदा, तक्षशिला सारख्या जागतिक दर्जाची विश्वविद्यालय तळेगावमध्ये उभे करण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिले होते। या स्वप्नापोटी त्यांनी तब्बल 87 एकर जागेची खरेदी तळेगाव परिसरात केली होती। 1947 साली बाबासाहेबांनी या जागेत बंगला देखील बांधला होता। मात्र कायदे मंत्री पदाची जबाबदारी, त्यांचे आजारपण आणि धर्मांतराची चळवळ अशा अनेक ना अनेक जबाबदाऱ्यामुळे बाबासाहेबांच्या मनातील विश्वविद्यालयाचे स्वप्न अखेर पूर्ण झालेच नाही। मात्र बाबासाहेबांच्या स्वप्नाची दिशा दाखवणारा बाबासाहेबांनी बांधलेला बंगला आजही त्या जागेत उभा आहे। बाबासाहेबांच्या मावळ परिसरातील वास्तव्यावर अभ्यास करणारे लेखक प्रभाकर ओवाळे यांनी सांगितले की बाबासाहेबांनी मावळातील निसर्ग, लेण्याचा परिसर, गड किल्ले हे बाबासाहेबांना नेहमीच आकर्षित करत होते। या भूमीत मोठी शिक्षण संस्था उभारण्याचा त्यांचा मानस होता। त्यासाठीच त्यांनी येथे तब्बल 87 एकर जमीन खरेदी केली होती। मात्र अन्य जबाबदाऱ्या आणि आजारपणामुळे बाबासाहेबांना हा संकल्प पूर्ण करता आला नाही। जागेचा उपयोग फक्त शिक्षण संकुलनासाठी होता। प्रभाकर ओवाळे यांनी सांगितले की बाबासाहेबाबरोबर माईसाहेब या देखील तळेगाव भेटीत कित्येकदा येत होत्या। एकदा माईसाहेब यांनी येथील जागेतील थोडी जागा त्यांच्या भावास म्हणजे बाळकबरे यांना द्यावी, तो त्या जागी दूध डेअरीचे व्यवसाय करू इच्छितो असे सांगितले। त्यावर बाबासाहेब बोलत होते, या जागेत आपण शैक्षणिक संकुलन उभे करणार आहोत आणि या संकुलनाची जबाबदारी भविष्यात आपण सांभाळावी, त्यातील शिक्षण पद्धती घटना मी तयार करून देतो असे बाबासाहेब बोलत होते। तळेगावमध्ये बाबासाहेबांना जे शैक्षणिक संकुलन उभारायचे होते त्यासाठी आर्थिक चणचण देखील भासत होती। मात्र शैक्षणिक संकुलना धनिक व्यक्तींचे नावे देऊन निधी उभारण्यास बाबासाहेबांचा विरोधच होता। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळा। तोपर्यंत जय भीम, जय संविधान।